अहमदनगर शहरातील धरती चौक ते पिरशा खुंट या रखडलेल्या रस्त्याच्या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे। अहमदनगर शहरातील धरती चौक ते पिरशा खुंट येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून येथील रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होतात। नागरिकांना येथून प्रवास करणे पायी चालणे देखील अवघड झाल्याचे चित्र या रस्त्यावर पाहायला मिळत असून गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचं काम रखडलं होतं, यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होतं। तरी या समस्येची आमदार संग्राम जगताप यांनी दखल घेत या रस्त्याची रखडलेल्या कामाची पाहणी केली असून या रस्त्याचं काम लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उर्फ भा कुरेशी आणि नगरसेविका परवीन कुरेशी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी रस्ता पाहणी करताना आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत अविनाश घुले, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उर्फ भा कुरेशी, उबेद शेख, समीर मुंशी, असलम बागवान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उर्फ भा कुरेशी यांनी अधिक माहिती दिली आहे। या ठिकाणी आम्ही धरती चौक ते पर्शकोट आमदार संग्रामभैया जगताप यांचे नेतृत्वाखाली आम्ही याची पाहणी केली, कारण हे रस्ता 2013 मंजूर झालेलं होतं 10 कोटीमध्ये, त्याच्यात ते रस्ता झाला नाही। रशिक शेटकोटारी याचे कॉन्ट्रॅक्टर होतं, त्यांच्यामुळे काम रखडलं होतं, त्यांचे त्याला याच्या अगोदर एक निधी टाकली होती ते नामंजूर झाली, कारण त्याची NOC आम्हाला पहिले कामची रद्दची NOC पाहिजे होती, ते NOC रद्द करायला आम्हाला PAW ऑफिस ते सगळं असं पाठपुरावा करून ते आम्ही रद्द करून घेतली। आणि आत्ता नवीन मी 18 लाख रुपयाचा निधी धरती चौक ते पर्शकोट हे भागात आत्ता मंजूर करण्यात आलेलं आहे, तेच पाणी आम्ही संग्राम भैयाच्या नेतृत्वाखाली पाणी केली आणि उद्यापासून आम्ही हे रस्ता चालू करतो। आणि आता हे 2 दिवसात हे WBM ते कोणाच्या ड्रेनेजचे पाण्याचे सगळे विषय मार्गे लावून मग 8-15 दिवसांनी आम्ही त्याचं मोठं उद्घाटन करून कार्पेट मारून घेणार आहे। तर नागरिकांना सगळ्यात जास्त या रस्त्याचा त्रास सहन करावा लागला होता, कारण इथं मोठे मोठे खड्डे आणि रस्ता एकदम मोकळलेला होता। तरी पण आता हे नागरिकांचे आणि माझे पाठपुराव्याला यश आलेलं आहे, ते बहुतेक महिन्याभरात हे सगळे विषय मार्गे लागणार याचं मला समाधान आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।